हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत छान ज्योत्नाज लिटरेचर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गाण्यांच्या भेंड्या भेंड्या खेळतात ना मग आज आपण शब्दांच्या भेंड्या भेंड्या खेळूया त्याही विरुद्धार्थाच्या शब्दांच्या दोन मित्र किंवा भाऊ भाऊ बहीण भाऊ बहिणी बहिणी किंवा तुमच्या आई वडील यांच्याशी तुम्ही भेंड्यांचा खेळ खेळू शकतात एकाने एक शब्द सांगायचा आणि दुसऱ्याने त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा चला तर मग तयार आहात विरुद्धार्थी शब्दांच्या भेंड्या खेळायला विरुद्धार्थी शब्दांच्या भेंड्या खेळायला तयार असाल तर तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक अँड शेअर करायलाही विसरू नका चला मग शब्द पाहूया प्रचंड इवली मोठे लहान चोर शिपाई राठ नाजूक जून कोमल आता येथे जून म्हणजे जून महिना नाही जून म्हणजे निबर या अर्थाने जसं म्हणतात ना गिलकण निबर आहे आई म्हणते ना तर ते जून आणि त्याच्या विरुद्धार्थी कोमल आठवणे विसरणे आठवण विस्मरण आता विसरणे आणि विस्मरण असे दोन शब्द आहेत आठवणीच्या विरुद्धार्थी आले पक्षात स्मरण विस्मरण सावली ऊन छाया ऊन आता सावली आणि छाया हे समानार्थी शब्द आहे त्यांचा विरुद्धार्थी ऊन हा शब्द येईल कुरूप सुंदर खोटे खरे नम्र उद्धट शांत अशांत खेडे शहर दिवस रात्र प्रतिकूल अनुकूल मावळणे उगवणे शक्य अशक्य धाकटा थोरला लहान मोठा आता इथे धाकटा म्हटल्यावर थोरला येतो कारण धाकटा मुलगा थोरला मुलगा आलं लक्षात लहान मोठा हे उंची पण येते म्हणून लहान मोठा किंवा वयाने लहान वयाने मोठा म्हणून लहानच्या विरुद्धार्थी मोठा लिहायचा कनिष्ठ ज्येष्ठ इथे पण कनिष्ठ म्हणजे लहान मुलगा आणि ज्येष्ठ म्हणजे मोठा मुलगा किंवा ज्येष्ठ म्हणजे मोठी मुलगी कनिष्ठ लहान मुलगी या अर्थाने ज्येष्ठ कनिष्ठ किंवा वयाने जे मोठे आहेत त्यांना ज्येष्ठ म्हणतो आणि वयाने जे लहान आहेत त्यांना आपण कनिष्ठ म्हणतो अवघड सोपे थंड उष्ण गार गरम आता थंड म्हणजेच गार पण थंड असेल तेव्हा उष्ण लिहायचं आणि गार असेल तेव्हा शक्यतो गरम हाच विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे लक्षात राहील मग काळजी निष्काळजी चिंता बेफिकीर दुर्गम सुगम प्रसन्न अप्रसन्न हुवा आडवा स्वार्थी निस्वार्थी प्रामाणिक अप्रामाणिक गुण अवगुण जगणे मरणे खडतर सुलभ कठीण सोपे टणक मऊ आता इथे कठीण कठीण म्हणजे अवघड पण होतं त्याचा समानार्थी शब्द तेव्हा तुम्ही सोपेही लिहू शकता टणक मात्र असेल तेव्हा मऊ टणकला काहीजण कठीण पण म्हणतात पण टणक हा शब्द आहे त्याच्याविरुद्धार्थी मऊ विजय पराजय किंवा जय पराजय असं पण लिहितात गडद फिकट गडद विरळ दाट विरळ गर्दी विरळ आता गडद हा कलर असतो रंग असतो तेव्हा पिकट हा रंग लिहितात नंतर गडद विरळ गर्दी विरळ दाट विरळ धारदार बोथट बल दुर्बल शक्ती दुर्बल कुशल अकुशल तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही विरुद्धार्थी शब्दांच्या भेंड्या खेळायच्या आहेत आणि त्या पाठही करायचे आहेत शब्द सगळे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा व्हिडिओ मनापासून ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद